नमस्कार, लोकसंदेश न्यूज मध्ये आपले स्वागत। मी स्मिता यादव, पाहुयात काही विशेष घडामोडी। जिल्हाधिकारी पोलीस अधीक्षकांच्याकडे राष्ट्रवादीची मागणी, अधिकाऱ्यांच्या आशीर्वादाने हे घडलं। मिरज मध्ये जागा ताब्यात घेणाऱ्या गुंडांनी मध्यरात्री गोरगरिबांची दुकानं आणि घरे उद्ध्वस्त केली। यातील दोषींवर कडक कारवाई करावी अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस सांगली शहर जिल्ह्याच्या वतीनं जिल्हाधिकारी, जिल्हा पोलीस अधीक्षक यांच्याकडे निवेदनाद्वारे करण्यात आली। अन्यथा रस्त्यावर उतरावं लागेल असा इशाराही देण्यात आला। यावेळी शहर जिल्हाध्यक्ष संजय बजाज, महापौर दिग्विजय सूर्यवंशी, विधानसभा क्षेत्राध्यक्ष पद्माकर जगदाळे, बाळासाहेब होनमरे, हरिदास पाटील, अथर नायकवडी, डॉक्टर शुभम जाधव, नलेश शहा इत्यादी पदाधिकारी यावेळी उपस्थित होते। निवेदनानुसार भाजपाचे आमदार गोपीचंद पडळकर यांचा भाऊ ब्रह्मानंद पडळकर यांनी 5-6 JCB आणि पोकलनच्या सहाय्याने 400-500 गुंड आणून मिरज शहरात दहशत निर्माण केली, गरिबांची दुकानं घरं उद्ध्वस्त केली। याबाबत पोलिसांना काहीही कल्पना नव्हती का? कोणत्या राजकीय नेत्यांचे एखादे अतिक्रमण असेल तर ते प्रशासन स्वतः कारवाई करतं, मात्र या ठिकाणी गुंडाद्वारे कारवाई केली जाते। हा हल्ला शहराबाहेरच्या गुंडांनी केला आहे। या प्रकरणात महसूल आणि पोलीस अधिकाऱ्यांची भूमिका नेमकी काय होती? दोषी अधिकाऱ्यांवर त्वरित कारवाई करून ज्यांचं नुकसान झालंय त्यांना भरपाई मिळालीच पाहिजे। अत्याचारग्रस्तांवर खोटे गुन्हे दाखल झाले आहेत ते मागे घेण्यात यावेत। या सर्व गोष्टींची जिल्हाधिकारी, जिल्हा पोलीस प्रमुख यांनी दखल घेऊन कडक कारवाई करावी, अन्यथा आम्हाला रस्त्यावर उतरावं लागेल असा इशारा देणारं निवेदन देण्यात आलेलं आहे। 2 दिवसापूर्वी मिरजमध्ये जो एक हल्ला झाला अतिक्रमणाचा, आपल्याला त्यामधून दिसून येते की प्रशासनाचे सर्व नियम धाऱ्यावरती बसून सत्ता असल्या आपल्या बाजून असेल तर आमदारांनी कशा पद्धतीने मास्क करावा तो आपल्याला मिरजेमध्ये, मिरजेची अस्मिता जी रातोरात निलाम झाली, रात्री 2 त्यांनी जाऊन सर्व प्रकारचे त्यांची शस्त्र, म्हणजे सगळेजण म्हणतात 1,500 लोक होती, हा एक सामूहिक गुन्हा त्यांनी फार मोठ्या प्रमाणात तिथं घडवून आणलेला आपल्याला दिसतोय। त्यामुळे आज आम्ही सर्व राष्ट्रवादीचे, सांगली जिल्ह्याचे सगळे पदाधिकारी, माननीय जिल्ह्याचे अध्यक्ष संजय बजाजी साहेब, जगदाळे सर, महापौर साहेब आणि आमचे सर्व नगरसेवक, माझे अजी मित्र सर्वांनी मिळून कलेक्टर साहेबांना जाऊन निवेदन दिलं व आम्ही SP साहेबांना सुद्धा निवेदन दिलं की झालेला जो कृत्य आहे तो मिरजेला व सांगली जिल्ह्याला लागलेली एक काळीक आहे आणि एक हुकुमशाही कशा पद्धतीनं चालवायची सत्ता असताना हे आपण BJP सरकारकडून कुठंतरी आज दिसून आलेलं आहे। एक माणुसकी म्हणून आज आम्ही कलेक्टर साहेबांना व SP साहेबांना एक निवेदन दिलं की माणुसकी जपा, कारण की सर्व म्हणजे ह्याच्यापेक्षा वाईट काय होऊ शकत नाही अशी परिस्थिती आहे की तिथं राहतेले लोक रातोरात जिथं लोक झोपलेली होती त्यांचा जीवाचाही न विचार करता, काही ज्यांना जखमी झालेले आहेत जखमी स्वरूपात त्यांना बाहेर काढलं, सर्व नियम दाऱ्यावर बसून तिथं बुलडोजर, GCP लावून, पोकलँड लावून, पोलीस प्रोटेक्शन मध्ये रात्री जर अतिक्रमण करायचं नसतं त्यांनी ते अतिक्रमण केलं, त्यांनी दाखवलं की सत्तेची माज काय असते, पडळकर साहेबांनी तिथं आपल्याला दिसून आलेले आहे। त्यामुळे आज निवेदनाद्वारे आम्ही त्यांना इशारा दिलेला आहे प्रशासनाला की ज्यांनी गुन्हा केलेला आहे त्यांच्यावरती कठोर कारवाई व्हावी, निष्पाप लोकांच्यावरती त्यांनी क्रॉस गुन्हे टाकलेले आहेत आणि सत्तेचा मास दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे, अशा गोष्टी आम्ही लोकशाहीमध्ये खपून कदाचित घेणार नाही। आज राष्ट्रवादीने त्यांना हा इशारा दिलेला आहे, लवकरच त्यांच्यावर गुन्हे दाखल करा, नाहीतर सर्व मिरजकर आणि सांगलीकर जनता रस्त्यावरून या गोष्टीचा तीव्र निषेध करेल आणि पूर्ण ताकदीनं हे लवकरात लवकर घडावं ही प्रशासनाला आमची हात जोडून विनंती असेल राष्ट्रवादी काँग्रेसकडून।